महाराष्ट्राचं कला आणि साहित्य विश्व समृद्ध करणारी त्रयी म्हणजे स्वरभास्कर सुधीर फडके, गीत रामायणकार गदी माडगुळकर आणि आपल्या लेखणीनं अवघ्या महाराष्ट्राला गदगदून हसवणारे महाराष्ट्राचे लाडके पु ल देशपांडे. अगदी पुलंच्या शब्दकोशातला शब्द वापरायचा तर या तिघांनाही केवळ अफलातून म्हणावं असंच, म्हणूनच नियतीनंही या तिघांची कारकिर्द एकमेकात गुंफण्याचा अफलातून आणि यशस्वी प्रयोग केला असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही. योगायोग असा की 2018 हे या त्रयीचं जन्मशताब्दी वर्ष, याच निमित्तानं बाबूजी, गदिमा आणि पुल या त्रयीच्या कारकिर्दीतले काही पैलू उलगडण्यासाठी लेखक आणि गीतकार प्रवीण दवणे आपल्या बातमीपत्रामध्ये आले आहेत. नमस्कार सर, 9:30 बातमीपत्रात आपलं अगदी मनपूर्वक स्वागत. अवघ्या महाराष्ट्राचं सांस्कृतिक विश्व व्यापून टाकणारी ही तीन अगदी महान व्यक्तिमत्व, नाही का? गदिमा, पु ल देशपांडे आणि बाबूजी, त्यांचा जन्म 1919 मध्ये झाला तिघांचाही. आणि या जुलैमध्ये म्हणजे 2018 जुलैमध्ये मला वाटतं बाबूजींच्या जन्मशताब्दीची सुरुवात झाली, आता ऑक्टोबरमध्ये गदिमांची सुरुवात झाली आणि आता नोव्हेंबरमध्ये होऊ घातली आहे पुलंची. या तिघांचाही जन्म ह्या एकाच वर्षात होणं काय नेमकं, म्हणजे ह्या ही जी अभूतपूर्व घटना असं म्हणावं लागेल, त्याचं वर्णन नेमकं कसं करावं आपण, त्रिवेणी संगम म्हणा किंवा काय? आरंभ मी मुद्दामून असा करीन की हे जे वर्ष आहे ते मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या आणि जगात जिथे जिथे महाराष्ट्र आहे मराठी मनाचा, त्यांच्या दृष्टीने हे एक सांस्कृतिक प्रयाग तीर्थाचं वर्ष आहे. अरे वा. याचं कारण की गंगा, यमुना आणि सरस्वती ज्याप्रमाणे त्या प्रयाग तीर्थात आहेत, तसं पुलं, बाबूजी आणि अर्थात गदिमा या तिघांची जन्मशताब्दी एकाच वर्षात येणं हा एक महोत्सव आहे. आणि योगायोगाचं म्हणाल तर मला असं वाटतं की नियतीचे पण काही संकेत असले पाहिजेत. बरोबर. कारण ज्या काळामध्ये ही मंडळी जन्माला आली तो जो काळ होता तो जर पाहिला आपण थोडासा त्या काळाकडे वळून, तर मुकपटाकडून बोलपटाकडे चित्रपट आला होता आणि तो सुजाण होऊ लागला होता. आणि आशुतोषजी, की तो बोलपटाकडून खऱ्या अर्थाने आशयघन चित्रपटाकडे नेताना तो जो सुवर्ण काळ आला, अगदी, म्हणजे त्याच्यामध्ये मग भालजी पेंढारकर आधी असतील, राजा परांजपे नंतर आहेत, राजा ठाकूर आहेत, दत्ता धर्माधिकारी आहेत, ही सगळी संपन्न अशी दिग्दर्शक मंडळी. आणि लिहिणाऱ्यांच्या मध्ये पण कोण होतं, लेखकांच्या मध्ये पण एकीकडे आचार्यत्र लिहित होते, वि स खांडेकर कथा पटकथाकार संवाद आणि गीत हा सगळा एक सुवर्ण वैभवाचा काळ होता. आणि त्याच वेळेला आपली एक संगीतातली शब्दातली नवता घेऊन, सोपेपणा घेऊन, परंपरेचं सूत्र सांभाळून, मातीचा गंध घेऊन, पुन्हा मराठी मनाचा सांस्कृतिक वारसा सांभाळून असं एकत्र येऊन त्याला निर्मितीचं रूप देणारं कोणतरी हवं होतं. अगदी. हे नियतीला कुठेतरी आतून कळलेलं असावं, हे महाराष्ट्राचं भाग्य आहे आणि या भूमीचं भाग्य आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की एकाच वेळेला, म्हणजे असं मी म्हणेन की जणू काही मराठी भाषेच्या वैभवाचे तीन एव्हरेस्ट तीन एव्हरेस्ट जणू काही आपल्याला लाभले. अगदी. तुम्ही आता नियतीच्या संकेताचा उल्लेख केलात, असाच एक नियतीचा संकेत होता तो म्हणजे गीता रामायण ही कलाकृती जन्माला येणं. ही जी द्वयी आहे, या त्रयीमधली ही द्वयी, गदिमा आणि बाबूजी सुधीर फडके, या दोघांनी मिळून अनेक रचना दिल्या. आज त्या रुंजी घालत्या रसिकांच्या अगदी स्मरणामध्ये आहेत, पण गीता रामायण हा अगदी त्याचा मानबिंदू ठरावा इतपत या गीता रामायणानं काय नाही केलं ते तुम्ही सांगायला जाता, सांगा. गीता रामायणाने काय केलं ते मी सांगतोच आहे, परंतु माझी जी एक त्या वेळात 10 ते 12 वर्षाची जी पिढी होती, या पिढीला खऱ्या अर्थाने संवेदनाशील करण्याचं काम, कारण पाठ्यपुस्तक हे केवळ परीक्षा देण्याचं किंवा प्रश्नांची उत्तरं देण्याचं, रिकाम्या जागा भरा असं पुस्तक त्या काळात नसे, तर त्याच्यामध्ये पण या सगळ्या मंडळींचे लेख, धडे आणि कविता असत. म्हणजे मला असं वाटतं, आठवतो की 4थी 5वीच्या वयामध्ये की आले मृगाचे तुषार ही जी कविता होती आपल्या गदिमांची होती, किंवा पुलंचे लेख होते. बरोबर. म्हणजे वाचनाचे संस्कार, लेखनाचे संस्कार आणि ऐकण्याचे संस्कार. आज या ठिकाणी या समस्त श्रोत्यांना, प्रेक्षकांना मला हे सांगायचंय की जेव्हा रेडिओ हा कानाने बघितला जायचा, अगदी क्या बात आहे, असा तो काळ कानाने बघितला जायचा, हो, तर माझे वडील अक्षरशः आम्हा भावंडांना असे बसवायचे गीत रामायणातलं गाणं लागल्यावर आणि ते म्हणायचे की कुशलवर रामायण गाती, हे गाणं नुसतं प्रवीण तू ऐकू नकोस, हे बघ. आणि मग एक एक त्याच्यामधल्या ज्या ओळी आहेत, तेव्हा तर काहीच कळत नसे, लहानपणी काही असं आपल्याला माहिती नाही, पण नकळत नकळत कळता कळत कळत जातं, आकळत जातं, तसा तो काळ होता. आणि
महापूजेला बसावं त्याप्रमाणे गीत रामायणाचं एक एक गीत ऐकण्यासाठी आई वडील तिथे बसवत असत. म्हणजे वसंत वैभव गाते कोकिल, बालस्वरांनी करुणी किलबिल, गायने ऋतुराजा भारती, ह्या ओळी त्याच्यामध्ये काय विराटपण आहे अगदी अगदी हे जे आहे. त्यामुळे एक संपूर्ण नवी पिढी घडवण्याचं काम त्यांनी केलं आणि त्या पिढीनी नंतर काहीतरी देण्याचं काम केलं. ते मग गीत रामायण ही केवळ साहित्याची कलाकृती नव्हती तर तो एक जिवंत असा शब्द सुरांचा संस्कार होता. एक ते जिवंत जागत बोलत एक मंदिर होत. अगदी अगदी. गुळाचा गणपती चित्रपट या दोघांनी बनवला, कोणी गदिमा आणि पु ल देशपांडे यांनी. इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी त्याच्यातलं गाणं छान, त्याच्याबद्दल काय सांगता येईल? म्हणजे अगदी दोघे जण म्हणजे एकमेकांना पूरक वाटावेत इतपत ती व्यक्तिमत्व खुलली. गुळाचा गणपती चित्रपट दिला अत्यंत. गुळाचा गणपती म्हटलं मला ना ते पुलंत दिसणं पण आठवतं. ते त्यांचं निरागस आणि गॅलरीतून वाकून बघावं असे ते दोन दात त्यांचे आणि स्वप्नामध्ये हरवून जाणं आणि किराणा दुकानातला तो मुलगा की ज्याचं भावविश्व अगदी तिथेच आहे पण त्याला मला वाटतं ते सगळी कथा जी आहे ती आपल्याला माहितीये. आणि त्याला पुलंचं संगीत त्याला आणि इंद्रायणी काठी हे त्या काळामध्ये अशा प्रकारे लिहिलं गेलं की जसं त्यापूर्वी आधी शांताराम आठवलेंचं आधी बीजे ऐकले लोकांनी हे कुठे आहे संत तुकारामांचं हे पद हे कुठे आहे म्हणजे पारंपरिक वाटावं बरोबर त्या गाथेतली ओळ वाटावी असं ज्याप्रमाणे शांताराम आठवणी लिहिलं होतं आशुतोषजी इंद्रायणी काठी देवाची आळंदी अक्षरशः हा परंपरेतला अभंग वाटावा साधी सोपी चाल आणि चित्रमयता त्याच्यामध्ये अण्णांची म्हणजे गदी माडगुळकरांची चित्रमयता सहजता पुलंचा बोलका अभिनय त्याचं संगीत म्हणजे मला तर असं वाटतं ना की पुलं 10 बोटामध्ये 10 परीस घेऊन आले होते अगदी. आणि अक्षरशः या लोकांना आयुष्य अपुरं पडतो म्हणजे काही जणांना कसं जगावं प्रश्न पडतो आणि तो यांना किती जगावं अगदी आणि तो अभंग अगदी एखाद्या संतांनी लिहिला असावा असं वाटावं इतपत परंपरेतला वाटावा अगदी की लागली समाधी. आणि आज सुद्धा तो परंपरेतला म्हणून वारकरी संप्रदाय म्हटला जातो हे सगळ्याच कवींना भाग्य येत नाही. गीत रामायणाविषयी फक्त एक छोटस मला जे जाणवणारं वैशिष्ट्य आहे एक वेगळा पैलू सांगेन कारण गीत रामायणाचा विचार आपण एक संस्कार किंवा प्रभू रामचंद्राची जीवन कथा म्हणून करतो पण मी स्वतः असा विचार करतो की गदिमांची प्रतिभा आणि बाबूजींचं संगीत हे तर आहेच पण गदिमांनी केवळ रामकथा न सांगता त्यामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये नात्यांचं एक विराहायण असत. अच्छा रामायणामध्ये एक विराहायण आहे म्हणजे आपण जर एक एक गाणं आता वेळ कमी आहे पण एक एक गाणं आपण नीट आस्वादलं तपासलं म्हणण्याची आपली योग्यता नाहीये तर आपल्याला लक्षात येईल की विरहाचे अनेक पदर त्याच्यामध्ये आहेत. मग त्याच्यामध्ये प्रभू रामचंद्र आणि दशरथाचा आहे बरोबर भरत आणि रामाचा आहे नंतरच्या काळात सीता आणि रामाचा आहे हे सगळं जर तुम्ही लक्षात घेतलं आणि शेवटपर्यंत तर ती गुंफण आहे आणि शेवटी काय असतं की सगळ्यात तळाशी माणसाचं दुःख असतं वेदना असते त्या वेदनेचं त्यांनी गाणं केलं आणि त्याच्यातून त्यांनी तो पुरुषार्थ उभा केला. आणखीन एक गंमत अशी की बाबूजींचं सुधीर फडके ज्यांना आपण म्हणतो त्यांचं मूळ नाव जे राम आहे राम त्यांचं नाव आहे म्हणजे त्यांच्यातून रामाची सेवा झाली. पुन्हा पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे मध्ये पण पुरुषोत्तम म्हणजे राम आहे या दोन रामांच्या मध्ये सरस्वतीचा हा भाषेचा गजानन आहे. अरे क्या बात आहे क्या बात आहे. मला एक सांगा सर की यश मिळणं ही एक गोष्ट असते आणि रसिकांच्या मनावरती अधिराज्य गाजवणं हे एक वेगळं अंग आहे आणि ते प्रत्येकाला साध्य होतं असं नाही. या तिघांनी ह्या दोन्ही गोष्टी साधल्या कशामुळे नेमके साध्य झालं असेल त्यांना आणि त्यांच्या कर्तृत्वापासून आजच्या पिढीने काय शिकण्यासारखं आहे? समर्पण. अगदी. जे क्षेत्र आपण निवडू त्यातलं समर्पण म्हणजे गदिमांचं आणि बाबूजींचं जर थोडस तुम्ही सुरुवात त्यांचं पाहिले आयुष्य उमेदवारी किती करावी अक्षरशः जयप्रभा स्टुडिओ झाडण्यापासून या मंडळींनी कामं केली. बरोबर. आज काय होतं मी काही नावं ठेवतो असं नाही कारण ते एक संकेत ठरलेले असतात. नवी पिढी स्ट्रगल करते त्यांचा संघर्ष वेगळा आहे मला मान्य आहे परंतु रेडीमेड जे आहारी आहे पटकन मिळण्याचं म्हणजे एकीकडे बालजींचा चित्रपट होत असताना कुणीतरी लिहित असताना तिथे तो ऐकणं एक सेवक म्हणून हा जो भाव होता खांडेकरांच्या सावलीमध्ये ते कसं लिहितात ते बघणं होतं. म्हणजे ही जी उमेदवारी या मंडळांनी केली ना त्या तिघांनी आणि बाबूजींच्या सगळ्या गाण्यांना जी खोली ते जे परिमाण येत गेलं याचं कारण त्यांची राष्ट्रनिष्ठा बरोबर देशभक्ती
सत्य शिव आणि सुंदर या तीन महन मंगल अशा मूल्यांवर त्यांचा दृढ विश्वास, तिघांचाही. त्यामुळे बघा तुम्ही व्यवसाय करताना पण व्यवसायातला स्वधर्म त्यांनी पाळला बरोबर. आणि त्यामुळे व्यवसायाचा धंदा करणारे अनेक असतात, त्यांना कदाचित खूप पैसा मिळेल, प्रसिद्धी पण मिळेल, पण प्रसिद्धीमधली सिद्धी सगळ्यांना मिळत नाही. सिद्धीच्या मागे साधनं असते आणि साधनेमधला जो सहा आहे, षडज आहे, तो या तिघांनी जपला. आणि त्यामुळे त्यांची मैत्री काय, त्यांची कलाकृती काय, आज अक्षरशः या सगळ्या साहित्य संगीताचं एक तपोवनच त्यांनी उभं केलं. इतके प्रासादिक आणि सोपे शब्द, इतकी सुमधुर चाल, आणि पुलंचं तर काय एक स्वतंत्रच विषय आहे. आपली वेळ आता संपलेलीच आहे, अगदी शेवटचं फक्त एक उदाहरण द्या, फक्त एक उदाहरण द्या. तुमचा भाऊ विश्व या तिघांनी व्यापलेला असणार, एखादा तुमचा किस्सा अगदी थोडक्यात सांगा, अगदी मिनिट भरामध्ये. इतकी पंचायत तुम्ही केली असतो, जे तुम्ही मला तीन महासमुद्रांच्या किनाऱ्यावर बसवलं आणि थोडक्यात असं काय नाही. पण मी एक गमत सांगेन की ज्या मीच सांगू शकेन, कारण माझ्या बाबतीत घडल्यात, की बालपणापासून मला साहित्यिकांना पत्र लिहायची सवय होती. आणि अपूर्वाई, पूर्वरंग, जा जरा पूर्वेकडे किंवा व्यक्ती आणि वल्ली अतिशय झपाटल्यासारखं वाचायचो आणि तिथे लेखकांचा पत्ता असायचा बरोबर. तर मी पहिलं पत्र जे लिहिलं, जसे माझे कविवरे बोरकर आवडते तसे गद्यामधले आनंद यात्री आपले पुलं, तर पुलांना मी पत्र लिहिलं आणि म्हटलं काय लिहायचं, तर भाई म्हणतात ते माहिती होतं, तर मी ती म्हणजे तीर्थरूप भाई असं म्हणून लिहिलं आणि पत्र टाकलं. त्यावेळेला पत्र फार वेळेवर पोहोचायची आणि उत्तर पण यायची. तर मला एक 10-12 दिवसांनी चक्क एक कार्ड आलं आणि पुलंचं पत्र मला आलंय. आणि सुरुवात त्यांनी काय करावी, तर मी त्यांना ती म्हणजे तीर्थरूप भाईंस लिहिलं, त्यांनी लिहिलं ची म्हणजे चिरंजीव प्रवीण, आणि पुढे लिहिलं तू मला ती केल्यामुळे मी तुला ची करणे ओघानेच. आणि पुढे त्यांनी माझी चूक काढली, तेव्हा मी प्रवीण मधलं मी ह्रस्व काढायचो. त्यांनी लिहिलं की बाळा मनुष्य आयुष्यात नम्रतेनेच वागला पाहिजे, पण मी मात्र दीर्घच काढावं बरं. तेव्हा हीच माझी चूक पुलंनी काढल्यामुळे पुढे मी पुलकीत जगलो बरोबर. आणि अण्णांची अगदी 30 सेकंद आठवण सांगतो की अशाच बालपणी नाशिकला चित्रपट महोत्सव होता आणि पुस्तकांच्या प्रचंड ढिगाऱ्यामध्ये आवडतं पुस्तक लगेच दिसावं तसं धावत जाऊन मी ओळखले की माडगुळकर आहेत. तेव्हा दूरदर्शन नव्हतं, माणसं कळायची नाहीत, नमस्कार केला आणि स्वाक्षरी बी त्यांची घेण्यासाठी माझी बाई, त्यांना पेन नाही सापडलं, लगेच म्हटलं माझं पेन आणि आकाशात आकाशगंगा उमटाविना तशी स्वाक्षरी आली, गदी माडगुळकर अशी आली आणि ती दोन बोट माझ्या पेनाला अशी धरलेली. मी सगळ्यांना सांगितलं की ज्या दोन बोटांनी पेन धरून गीतरामायण लिहिलं, माझ्या पेनाला त्यांचा स्पर्श झाला. माझी अक्षरशः त्रिमूर्तींना या त्रिदाला माझी मनपूर्वक मानवंदन. पुलांनी तुमच्या प्रवीण मधला वी दीर्घ करायला सांगितला, ती चूक तुमची सुधारली आणि तो वी जो दीर्घ झाला त्याच्यामुळे तुमची कारकीर्द सुद्धा दीर्घ झाली. तुम्ही आज आमच्या बातमीमध्ये पत्रामध्ये आलात आणि अगदी चांगली महत्वपूर्ण माहिती दिली, खूप छान गप्पा मारल्यात, आपले अगदी मनपूर्वक आभार.